बँकेची नोकरी करून मिळालेल्या PF आणि ग्रॅच्युटीमधून तुम्ही आम्ही स्वतःच्या भविष्यासाठी तरतूद करू. पण संभाजीराव चेंडके यांनी मात्र या रकमेतून मोठं कार्य केलंय. बेळगाव जिल्ह्यात सीमा भागातल्या कुन्नूर गावचे संभाजीराव चेंडके. शिवाजी महाराजांच्या नावानं राजकारण करणाऱ्या सर्वांना लाजवेल असंच काम त्यांनी केलंय. त्यांनी शिवदर्शन संग्रहालय उभारलंय. या भागातील सर्व युवक, पर्यटक, कॉलेज विद्यार्थी ह्या सर्व लोकांना छत्रपती शिवरायांचं प्रशासन काय ताकदीचं होतं, रयतेंच्यावर काय प्रेम होतं, स्वराज्यावर काय प्रेम होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं एकूण इतिहास समजावा, येणाऱ्या भावी पिढीपुढे इतिहास ठेवण्यासाठी हा प्रयत्न माझा अत्यंत चालू आहे. महाराजांची प्रत्येक समाजाबाबत असलेली आस्था सीमा भागातल्या लोकांना कळावी यासाठी संभाजीरावांनी महाराजांच्या इतिहासातले वेगळे पैलू मांडले. राज्यातूनच नाही तर कर्नाटकातले लोकही हे संग्रहालय पाहण्यासाठी गर्दी करतात. या संग्रहालयामुळे तरुणांना याचं प्रोत्साहन घेण्यासारखं आहे, हे बघण्यासारखं आहे आणि अतिशय सुंदर असं तयार केलेलं आहे आणि फार असं देखणं आणि बघण्यासारखं आहे. शिवाजी महाराजांचं जे अस्तित्व आहे ते इथं टिकून राहिल्यासारखं आहे आणि ते बघण्यासारखं पण आहे आणि लोकांनी भरपूर प्रोत्साहन मिळतो. इथं आल्यानंतर शिवाजी महाराज जणू काही इथं अस्तित्व आहेत का की असं वाटते. आपल्या हयातीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत शिवाजी महाराजांचा इतिहास पोहोचावा हाच एक निर्धार संभाजीराव चेंडके यांनी केलाय. कुन्नूर बेळगावहून प्रताप नाईकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.